मंडळी, मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे व्लॉगर प्रीती। तर मंडळी, आज मी तुम्हाला माझी दादरची खरेदी दाखवणार आहे। मी दादरला खरेदीसाठी गेली होती 9 सप्टेंबर रोजी, त्यावेळेस माझी मम्मी इथे होती माझ्याकडे, त्यामुळे मी नायसाला मम्मीकडे ठेवलं आणि मी आणि तेजस खरेदीसाठी दादरला गेलो। तर त्यानंतर तेजस संध्याकाळी, म्हणजे मी सकाळी साधारण, आम्ही दोघं सकाळी साधारण 9 वाजता निघालो घरातून आणि साधारण आमचं 4:30-5 वाजेपर्यंत आवरलं संध्याकाळी। आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि संध्याकाळी मग तेजसच्या मित्राच्या मुलाची बर्थडे पार्टी होती म्हणून मग तेजस ठाण्याला गेला। तर माझा खरेदीचा व्हिडिओ आणि तेजस बर्थडे पार्टी अटेंड केला तो व्हिडिओ, असे दोन व्हिडिओ ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसतील। आधी तुम्हाला मी काय काय खरेदी केले आहे हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। ऍक्च्युली सर्वच ठिकाणी व्हिडिओ काढणं पॉसिबल नाही आहे कारण शॉपमध्ये अलाउ करत नाहीत व्हिडिओ काढायला, त्यामुळे मी सर्वच ठिकाणचे व्हिडिओ नाही काढले आहेत। त्यामुळे मी सामान जे काय काय घेतलं आहे आणि घरीच मी तुम्हाला आल्यानंतर दाखवत आहे की काय काय मी खरेदी केलं आहे। तर पहिली सुरुवात करूया साडीपासून। मी ऍक्च्युली एक साडी घेतली आहे माझ्यासाठी रूप संगम या दुकानातून। साडी ऍक्च्युली तिथेच आहे, तुम्हाला दिसत असेल तर नाव हे बघा, साडी ऍक्च्युली तिथेच आहे कारण पॉलिशिंग, म्हणजे पॉलिश करायला आणि फॉल बिडिंगसाठी मी ठेवली आहे। पण साडीचा साधारण कलर हा असा आहे, पैठणी साडी आहे साधारण या कलरची, त्याच्यावर मोराचे असे डिझाईन आहे। आता ब्लाऊज मध्ये तेवढं ऍक्च्युली कळून येत नाही पण साधारण हा असा आहे, म्हणजे ही अशी साडी आहे। ब्लाउज पीस आहे माझ्याकडे, साडी ती शॉपमध्येच आहे, ती आता मला कलेक्ट करायची अजून। तर ही साडी साधारण मला 3600-3700 पडली पण 15% डिस्काउंट होतं त्यामुळे मला ती 2880 रुपयाला पडली आहे। त्यानंतर मी दुसरं जे खरेदी केलं आहे ते आहे असा नेकलेस खरेदी केला आहे, मी तुम्हाला दाखवते हे बघा। हे असं मी चोकर खरेदी केलं आहे, चोकर म्हणण्यापेक्षा ह्या ठुशी बोलू शकता, ही अशी मी ठुशी खरेदी केली आहे। ही ठुशी मला 1000 रुपयाला पडली आहे। हे वंदना ब्युटी म्हणून एक शॉप आहे, सुविधाच्या लाईनलाच आहे ते शॉप, तिथे मी ही घेतली आहे। ऍक्च्युली माझ्या साडीवरती अशी म्हणजे पैठणी असल्यामुळे मोराचे डिझाईन्स आहेत, त्यामुळे मला असं मोराचा म्हणजे मोराच्या ह्याच्यामध्ये असं काहीतरी डिझाईनमध्ये मला ज्वेलरी हवी होती, त्यामुळे मी ही ठुशी घेतली आहे। आणि त्याच्याबरोबर कानातले नाही आहेत त्यामुळे कानातले मला सेपरेटलीच विकत घ्यावे लागले। मी तुम्हाला कानातले दाखवते, कानातले मला सिमिलर असे मिळाले नाही आहेत त्यामुळे मी चंद्रकोर टाईपचे असे समथिंग कानातले घेतलेले आहेत कारण मोराचे आणि ठुशीला शोभणारे असे त्यांच्याकडे कानातले नव्हते आणि बाकी दुकानात जाण्यासाठी तेवढा पुरेसा वेळही नव्हता, त्यामुळे हे कानातले साधारण मला 230 ते 250 रुपयापर्यंत पडले आहेत। आणि ही ठुशी मला जी पडलेली आहे ती आहे 1000 रुपयाची, म्हणजे दोन्ही मिळून मला 1300 वगैरे असे झाले आहेत किंमत। आणि ही वंदना ब्युटी करून असं शॉप आहे ज्वेलरीचं, सुविधाच्या लाईनमध्येच आहे, तिथे मी ही घेतलेली आहे। त्यानंतर मी जी तिसरी खरेदी केली आहे ती आहे, हे असे फ्लावर्स घेतले आहेत मी, असे वेगवेगळ्या कलर्समध्ये फ्लावर्स होते अवेलेबल तिथे, खूप छान वाटत होते। ऍक्च्युअली मी हे गणपती बाप्पासाठी आमच्या घेतले आहेत, म्हणजे डेकोरेशनमध्ये बॅक साईडला यूज होऊ शकतात। तर असे मी 3 कलरमध्ये घेतले आहेत, हे बघा, हा पिंक कलर आहे, हा येलो कलर आणि हा ब्लू कलर, अशा 3 कलरमध्ये घेतले आहेत।
हे ह्याची किंमत आहे डझन वाईज ह्याची किंमत आहे 12 मला मिळाले आहेत 80 रुपयाला. तर पर पीसच्या हिशोबाने घेऊन घेतला तर ते तुम्हाला तसं त्याप्रमाणे प्राईज असेल, पण 12 ह्याची मला प्राईज 80 रुपये पडली आहे. त्यानंतर मी घेतला आहे ही रांगोळी, ही अशा एक प्रकारची रांगोळी घेतली आहे. महिला गृह भंडार करून एक शॉप आहे दादरला, दादर वेस्टला, तर तिथूनच मी हे ही रांगोळी घेतली आहे. ही रांगोळी मला आवडली ॲक्च्युली, बऱ्याच रांगोळी तिथे होत्या, म्हणजे रांगोळीचे बरेच असे डिझाईन्स होते तिथे, पण मला ही आवडली, त्यातल्या त्यात ही आवडली. आणि ह्या रांगोळ्या दिसायला छान दिसतात, त्याचप्रकारे तुम्ही ह्या टेबलावरती सजवू शकता, लादीवरतीही लावू शकता, म्हणजे तुम्ही तुम्हाला जिथे इझिली तुम्हाला ठेवता येईल तशा ठेवू शकता, आणि दिसायलाही त्या छानच दिसतात तशा. त्यामुळे मी हे घेऊन ठेवलं आहे, आपल्याला ह्या दिवाळीला बाकीच्या ओकेशनलाही यूज होऊ शकतात, म्हणजे तुम्हाला ह्या बऱ्याच ओकेशनला यूज होऊ शकतात. आणि ह्याची किंमत आहे 160 रुपये. त्यानंतर मी घेतला आहे हा असा लाल कपडा घेतला आहे देवासाठी. हा लाल कपडा आहे 100 रुपयाचा. तर हा असा स्वस्तिक, ह्याच्यावर बघा स्वस्तिक असं बनलेला आहे. हा वेल्वेटचा कपडा आहे. तर मला गणपती बाप्पा जेव्हा आम्ही आणणार घरी, त्यावेळी जो पाट असतो त्या पाटावरती ठेवण्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे. तो 100 रुपयाला आहे. आणि जे बाहेर बसतात दादर वेस्टला, जे लोक बाहेर बसतात असे, म्हणजे स्टॉल घेऊन स्टॉलवरती वगैरे अशी, त्यांच्याकडून मी हा घेतलेला आहे. तर हा मला 100 रुपयाला पडलेला आहे. त्यानंतर मी खरेदी केला आहे, हा मी एक कुर्ता घेतला आहे माझ्या भावासाठी, आणि हा कुर्ता मला पडला आहे 1400 रुपयाला. आणि हा कुर्ता मी सुविधाच्या समोरच एक शॉप आहे आगमन करून, त्या दुकानातून घेतला आहे. ॲक्च्युली मला खूप दिवसापासून त्याच्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं, रक्षाबंधनलाही मी त्याला काही गिफ्ट दिलं नव्हतं, आणि माझी इच्छा होती त्याला काहीतरी घ्यावंसं, त्यामुळे मी त्याच्यासाठी हा कुर्ता घेतला आहे. तर मंडळी, त्यानंतर मी घेतला आहे असा एक रुमाल. हा रुमाल मी ॲक्च्युली सुपावरती ठेवण्यासाठी घेतलेला आहे. तुम्ही थाळीवरतीही ठेवू शकता, टेबलावरतीही ठेवू शकता, पण मी हा गौरी पूजनासाठी घेतलेला आहे. गौरी पूजनाच्या वेळी मला सूप, आम्ही जे सूप वापरतो त्या सुपावरती मी हा रुमाल ठेवण्यासाठी घेतलेला आहे. तर हा मला पडलेला आहे 25 रुपयाला एक पीस. मी ॲक्च्युली असे बरेच घेतलेले आहेत, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्यांच्याकडे अवेलेबल होते. आणि हा मी घेतला आहे जे दादरला ब्रिज असतात, जे आपण चालतो त्या ब्रिजवरून, पादचारी ब्रिज पूल, तर त्या पुलावरती ज्या बायका बसले असतात त्या बायकांकडून मी घेतलेला आहे. तर मला हा 25 रुपयाला एक पडलेला आहे. असे मी बरेच डिझाईनमध्ये घेतलेला आहे, तर त्यातली ही एक डिझाईन आहे. त्यानंतर मी दुसरं जे घेतलेलं आहे तो असा मोदकाचा साचा घेतलेला आहे. हा मोदकाचा साचा मला पडलेला आहे 10 रुपयाला. तर मी असे म्हणजे एक दोन साचे घेऊन ठेवलेले आहेत, पुढे जाऊन मला उपयोगी येतीलच. आणि ह्याच्यामध्ये तिळाचे मोदक ही तुम्ही तिळाचे मोदक ही छान प्रकारे होतात, त्यामुळे मी असा साचा घेतलेला आहे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी अजूनही घेतलेल्या आहेत, पण त्या माझ्या ऑलरेडी यूज करून झालेल्या आहेत, त्यामुळे आता मी तुम्हाला इथे ते दाखवू शकत नाही. पण ओव्हरऑल माझी अशी खरेदी आहे. जर तुम्हाला ही खरेदी आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा, आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला काय यातलं आवडलं ते, आणि खरं त्याची किंमत बरोबर आहे की जास्त आहे. आणि आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो तेजसचा व्हिडिओ आहे. तेजसने बर्थडे पार्टी जी अटेंड केली होती त्याच्या मित्राच्या मुलाची ठाण्याला, तो आता पुढे तुम्हाला व्हिडिओ दिसेलच. मित्रांनो, आज मी आलो आहे ठाण्याला. ठाण्याला माझ्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस आहे, आज त्याचा 5th बर्थडे आहे. तर त्याने आम्हाला इन्व्हाईट केलं होतं. प्रीती आज माझ्यासोबत येऊ नाही शकली कारण घरी मामा मामी आले आहेत तिचे. तर आज मी एकटा तिथे एन्जॉय करेन वाढदिवस मित्राच्या मुलाचा. तर बघूया आतमध्ये काय काय मजामस्ती होते ते. मित्रांनो, इथे पार्टी सुरू झालेली आहे. त्यांनी एक होस्ट आणि डीजे अरेंज केला आहे, जो लहान मुलांसोबत आणि मोठ्यांसोबतही खूप सारे गेम्स खेळतोय. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आहे गुड इव्हनिंग तुमच्या सर्वांची. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग. थँक्यू सो मच. दिस इज योर होस्ट दोस्त मनोज.
आणि आज आपण सगळे इथे अंशचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलोय. पहिले तर आपण सर्वांनी अंशसाठी एकदा जोरदार ताळ्या वाजवायचे. सर्व तर आज अंशच्या वाढदिवसानिमित्त मी मनोज आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आणि सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्या सर्वांना विचारायचं, तुम्ही सर्वांनी अंशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत का? कोणी कोणी दिल्या? मित्रांनो, हा आहे माझा मित्र प्रतीक. हाय. तर प्रतीक, छान झाली पार्टी, खूप छान झालं सेलिब्रेशन, आणि सगळ्यांनी लहान मुलांनी आणि मोठ्या माणसांनी खूप एन्जॉय केलं. तर थँक्यू फॉर हॅविंग मी हिअर. आणि खूपच बरं वाटलं आपल्याला खूप दिवसांनी. हो नाही, मला पण खूप बरं वाटलं की आज तू आलास इथे. नाहीसा आली असती तर अजून मजा आली असती. हो तेच नाहीसा, बट ठीक आहे, तू आलास, तू मजा केलीस ना. हो मी खूप एन्जॉय. बस जेवढं आणि अंशला माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.